आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वडिलांना धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांच्या विरोधात 5 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालाय। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी एका मंत्र्यांकडे 4-4, 5-5 जिल्ह्यांचं पालकत्व असल्याने ही अडचण होतीये असं प्रत्युत्तर दिलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत सांगली दौऱ्यावर आहेत। कोण आहेत संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही। संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसान याचिकेवरूनही मंत्री राणे यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे। नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा कारभार फक्त 7 कर्मचाऱ्यांवरच सुरू आहे। मनुष्यबळाअभावी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सतत धावपळ करावी लागते। भरती होत नसल्याने अनेक पदं रिक्त आहेत आणि परिणामी 7 कर्मचाऱ्यांची दमछाक होतीये। कुडाळ आगारामध्ये आगार व्यवस्थापक हे पदच रिक्त आहे। याचा कारभार हा प्रभारी असलेले मालवण आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे आहे, पण 2 आगारांची जबाबदारी पाहणं शक्य होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला कोणी वालीच नाही असं निदर्शनास आल्याचं दिसतंय। धुळ्यातल्या वासखेडी शिवारात मेणबत्तीच्या कारखान्याला आग लागून 5 महिलांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मेणबत्तीत कारखान्याच्या मालकासह 4 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय, तर दुर्घटनेच्या तपासासाठी 5 जणांचं विशेष पथक तयार करण्यात आलंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या कारमधल्या बेशुद्ध चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय। ही कार महामार्गावर उभी होती, त्यातनं कुणीही बाहेर येत नसल्यानं स्थानिकांनी तपासणी केली असता कार चालक बेशुद्धावस्थेत आढळला। बुलढाण्यातल्या खामगाव शहरातल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे वारंवार मागणी करून सुद्धा बुजवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बेशरमची झाडं लावत नगरपालिकेचा निषेध केला होता। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित करताच त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली, त्यामुळे स्थानिकांनी आता न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। कांचनपूर गावातील अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी याकरता पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली, परंतु कोणतीही कारवाई न झाल्यानं महिला आक्रमक झाल्या असून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। पूर्णा तालुक्यातल्या चुडावा मंडळात असलेल्या 12 गावातल्या शेतकऱ्यांच्या थकीत पीक विमा आणि विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। आपल्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पूर्णा नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय। खेडमधल्या लोटे एमआयडीसीच्या सीईटीपीच्या विरोधात हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आलेली आहे। प्रथमदर्शनी सीईटीपी दोषी असल्याचं सांगत प्रदूषणाच्या मुद्द्यावरनं पुराव्यानिशी सामाजिक संघटनेनं याचिका दाखल केली आहे। त्यानंतर त्याच्या चौकशीसाठी आता 2 सदस्य समिती स्थापन करण्यात आलेली असून महिन्याभरात अहवाल देण्याचे आदेश दिले गेलेत। धुळे बस आगाराच्या ताफ्यामध्ये नवीन कोऱ्या 10 बसेसचा समावेश झालाय। त्यावेळेला धुळे परिवहन विभाग नियंत्रकांच्या हस्ते पूजा करून पहिली गाडी पुणे मार्गावर मार्गस्थ झाली। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पहिल्या टप्प्यात 10 बसगाड्या धुळे आगाराला मिळालेल्या असून धुळे नाशिक आणि धुळे पुणे मार्गावर या बसगाड्या धावणार आहेत। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आलेले असून ईद शांततेमध्ये पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडू नये यासाठी येवल्यात पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत संचलन केलं। कारागृहात कैद असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मुक्काच्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नागपुरात गुंडांमध्ये पोलिसांचा वचक नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू देखील सापडला। अकोल्यातल्या गोरेगाव खुर्द इथल्या आगीत 3 घरं जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। वाशिम जिल्ह्याला 21 ते 25 एप्रिलपर्यंत हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलेला आहे। वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे। धाराशिवमध्ये गारपिटीनंतर उष्णता वाढीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय।
जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या घरात जाऊन पोहोचलंय। पपईला या उष्णतेचा मोठा फटका बसतोय। उन्हापासून पपईचं संरक्षण भाव यासाठी शेतकरी पपईच्या बागांना पोत्याचा आच्छादन लावतायत। नांदेडमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय। मोठ्या पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी हळद शिजवण्याची लगबग सुरू केलेली आहे। हळदीचं पीक काढण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। अकोला बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर मिळालाय। 1314 क्विंटल तुरीची आवक झाली असून तुरीला प्रति क्विंटल 8905 रुपयांचा दर मिळतोय, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदात आहेत। अमरावतीमध्ये नाफेड अंतर्गत शासकीय हरभरा खरेदी बंद असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात हरभरा फेकून निषेध केला। नाफेडची खरेदी तत्काळ सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू पिकाचं उत्पादन होत असतं। या पिकापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कशाप्रकारे देता येईल यासाठी ब्राझीलच्या तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा अशा सूचना मंत्री दीपक केसरकरांनी दिलेल्या आहेत। आमदार श्रीकांत भारतीय यांनी सरकारकडून मिळणारे नैसर्गिक आपत्ती अनुदान नाकारलंय। जोपर्यंत मी विधान परिषदेचा सदस्य आहे तोपर्यंत मला कोणतंही अनुदान देऊ नये, ते शासन दरबारीच ठेवावं अशा प्रकारचं पत्र आमदार श्रीकांत भारतीय यांनी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिलेलं आहे। हिंगोलीमध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ऊस उत्पादकांचं आर्थिक नुकसान होत आहे। रसवंतीचा ऊस देखील विकला जात नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून पडलंय। नाशकात न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका पाहायला मिळालाय। अवैध उत्खनन करणाऱ्या 10 खाणपट्ट्यांना स्थगिती दिली गेली आहे, त्यामुळे डोंगर भुईसपाट करत निसर्ग संपदा धोक्यात आणत शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या खाण माफियांचे आता धाबे दण आणलेत। पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्प संचालकांच्या ओव्हर स्मार्ट कारभारामुळे शेकडो कोटींची विकास कामं रखडलेली आहेत, तर दुसरीकडे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणाच कोलमडून पडल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनलाय। भंडाऱ्यामध्ये डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका तरुणाला बहिरेपण आल्याचं समोर आलेलं आहे। चुलत भावाच्या लग्नात बेभान होऊन डीजे समोर थिरकणं या तरुणाला चांगलंच महागात पडलंय। नितीन निल्हारे या तरुणाचा एक कान पूर्ण बहिरा झालाय, तर दुसऱ्या कानानं त्याला थोडंफार ऐकू येत आहे। बिटकॉईन गुंतवणुकीत नफ्याचं आमिष दाखवत उच्च शिक्षित तरुणाला 22,75,000 रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीला आलाय। विशेष म्हणजे ही गुंतवणूक करण्यासाठी युवकानं बँकेकडून कर्ज देखील घेतलं होतं। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाण्यात निवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची 36 पानांची पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरतीये। महामानवांच्या सहजीवनाचा आदर्श सांगणारी शिवविवाहाची ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे। रमजान ईदच्या अनुषंगानं नांदेडमध्ये आता खरेदीच्या दृष्टिकोनातनं बाजारपेठा फुललेल्या आहेत। शहरातल्या इतवारा भागात मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी दिसतीये। गर्दीमुळे वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा कौसा बाह्यवळण रस्ता आणि खारेगाव ब्रिजच्या दुरुस्तीसाठी जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक शहापूर मुरबाड सरलगव या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। 500 मीटरपर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। भंडाऱ्यातल्या शासकीय अध्यापक विद्यालयात प्राचार्य हटाव कॉलेज बचाव आंदोलन करण्यात आलेलं आहे। महाविद्यालयातल्या समस्यांकडे प्राचार्य लक्ष देत नसल्याचा आरोप करत अभाविपनं हे आंदोलन केलेलं आहे। मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे, त्यामुळे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। सोलापुरातल्या मानाच्या श्रीमंत कसबा गणपती प्रतिष्ठानकडनं आंबा महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला गणरायाच्या मूर्तीला 125 डझन देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली। हे आंबे गोरगरीब आणि कष्टकऱ्यांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे।
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची डीएनए मेटावार कोडिंग प्रक्रिया केली जाते आहे। आतापर्यंत वरवर असणारी वाघ आणि वन्यजीवांची माहिती वेगळ्या पद्धतीने मिळवली जाते आहे। वन्य प्राण्यांच्या विष्ठेतून डीएनए काढून त्यांच्या आहार आणि वर्तनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती अभ्यासली जाते आहे। पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने दादा आम्ही तुमच्या सोबत आज उद्या आणि सदैव अशा आशयाचं होर्डिंग लावलंय। विशेष म्हणजे या होर्डिंगवर राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख नाही, ना पक्षप्रमुख शरद पवारांचा फोटो वापरला गेलाय। अजित पवारांनी पक्षप्रवेशाच्या विधानांना पूर्णविराम जरी दिलेला असला तरी या होर्डिंगची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। अजित पवारांनी भूमिका स्पष्ट जरी केलेली असली तरीही महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असून सध्या जी चर्चा सुरू आहे ते नक्की होणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊतांना कंटाळून बाहेर पडले आणि आता अजित पवारही संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी सोडून जातील असा दावा भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी केलाय। राऊतांनी शरद पवारांनी जसं सांगितलं तसं काम केलं आणि शिवसेना फोडली असा आरोपही त्यांनी केला। लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा हलू देणार नाही असं आश्वासन देत आमदार अमित देशमुख यांनी उपोषणाला पाठिंबा दिलाय। या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। बुलढाणा बाजार समिती निवडणुकीच्या आधी खामगावात महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचं दिसतंय। काँग्रेसनं राष्ट्रवादीला सोबत घेत 18 उमेदवार जाहीर केले मात्र त्यात ठाकरे गटाला एकही जागा सोडली नाही। दुसरीकडे ठाकरे गटानंही राष्ट्रवादीच्या नाराज गटाला सोबत घेत वेगळी चूल मांडलेली आहे आणि काँग्रेसनं महाविकास आघाडी हे नाव वापरू नये अशी भूमिका घेतली आहे। सलग दुसऱ्या दिवशी नाशकात आयकर विभागाची बांधकाम व्यावसायिकांवरची कारवाई सुरूच आहे। शहरातल्या नामांकित बिल्डरच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते। पिंपरी चिंचवड शहरातल्या सांगवी परिसरात 2 जणांनी हवेत गोळीबार केला। या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या ताब्यातून 1 देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रत्नागिरीतल्या सभेतलं ठिकाण बदललं गेलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या मैदानातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे। 6 मे रोजी राज ठाकरेंची ही सभा पार पडेल। गोंदियामध्ये खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं 40 लाख क्विंटल धानाची खरेदी झाली मात्र धानाच्या भरडाईसाठी जिल्ह्यातल्या राईस मिलर्सना डावलण्यात आलेलं आहे। जिल्ह्याबाहेरच्या 16 राईस मिलर्सना भरडाईकरता धान दिलं गेलंय। फक्त 10 ते 15% धान बाहेरच्या जिल्ह्यातल्या राईस मिलला देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। शेतकरी संपत गव्हाणे आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यानंतरची एक महत्त्वाची